तालुक्याचा विकास करण्यासाठी शिवसेनेत त्यांच्या बरोबर असू, विकासाला कधी आम्ही त्यांच्या बरोबर जाणार नाही. सुनील गावच्या माध्यमातून 4 कोटीची कामं जवळजवळ मंजूर केलेली कामं ती रद्द केली. निश्चितच विकासासाठी आम्ही सगळ्या राजकीय वेगळे बाजूला सोडून आम्ही चर्चा करत आहे. खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे खेड तालुक्यातील शिवसैनिकांचं नेतृत्व करताना कुठे ना कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली आहे. 2 दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली होती. त्यावेळेस अनेक शिवसैनिकांनी त्यांच्यावरती होणारे अन्यायाचा पाढाच वाचला आहे. त्यामुळं कुठे ना कुठेतरी शिवसेनेचं नेतृत्व पुढे कोण करणार असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेत. ह्याच प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आपण खेड तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यासोबत एक चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, तुमचं मराठी मराठीमधून मी स्वागत करते. तर सर, आता ह्यापुढे खेड तालुक्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार आहे? स्वर्गीय आमचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेशभाऊ गोरे यांचं मागील कालावधीमध्ये निधन झालं. त्या निधनाने खेड तालुक्यामध्ये शिवसैनिकांमध्ये किंवा संपूर्ण खेड तालुक्यामध्ये त्यांची पोकळी तयार झाली आहे. त्यांच्या जाण्यानं खेड तालुक्याला प्रथमतः दुःख झालेलं आहे. खेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्या राजकीय वारसदार म्हणत असाल तर आमचे शिवसेनेचे नेते आणि आमचे वरिष्ठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आमचे लोकनेते शिवाजी जाधव असतील किंवा आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, यांच्या माध्यमातून जो शिवसैनिकांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाईल तो निश्चितच शिवसेनेचा पुढे वारसदार असेल. तर सर, आता जे स्वर्गीय माझे आमदार होते सुरेश गोरे यांच्या कार्यकाळामध्ये किती कामं मंजूर झाली होती आणि किती कामं आतापर्यंत पूर्णत्वास गेली आहेत? सुरेश भाऊंच्या कालावधीमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये असेल किंवा पूर्व पट्ट्यामध्ये असेल, उदाहरणार्थ दावडी गाव असेल, तिथं 1 करोड रुपयाची काम मंजूर झाली आहे. ज्याचा आवर्जून मी उल्लेख करेल, आमचा वाळा सुरकुंडीचा पोलाचं सुभाका मारधोट होतं. त्यावेळचे तत्कालीन त्यावेळचे बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांनी स्वतः येऊन त्याचं उद्घाटन केलं आणि तिथं वाळत गावच्या पोलाचं उर्वरित काम पूर्ण केलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पंचायत समितीमध्ये निवडून दिल्यानंतर आम्ही पंचायत समितीमध्ये खाती सत्ता आणण्याचं काम आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून झालं. आणि ज्या ठिकाणी आम्ही बसतो त्यावेळेस आम्ही पाहिलं खेड तालुक्यामध्ये वेगवेगळे आपले शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, त्याच्यानंतर बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी खुलेले ऑफिस आहेत. खेड तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यातून येत असताना पश्चिम पट्ट्यात असेल, पूर्व पट्ट्यात असेल, लोक एक ठिकाणी लोकांना लांब म्हणजे प्रत्येक वेळेस ऑफिस सापडायचं नाही. आणि हे करत असताना सुरेश भाऊंच्या माध्यमातून तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी तत्काळ सुरेश भाऊंना आणि आमचे लोकनेते आणि संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला पंचायत समितीची इमारत मंजूर करून दिली आणि त्याला 11 कोटी इस्टिमेट असून तर 5 कोटी तत्कालीन मंजूर पण झाली. आणि त्याच्यानंतर त्याचं वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर जाऊन आमचे खासदार साहेब आमदार साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळेस सगळे आमच्या जिल्हा परिषदचे सगळे सदस्य, आताच्या ज्या अध्यक्ष आहेत निर्मलताई बांसरे, ह्यासुद्धा त्या भूमिपूजनाला उपस्थित होते. त्याचं सगळे पंचायत समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून त्याचं आमचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन होऊन त्या कामाचं त्या कालावधीमध्ये आमच्या तालुक्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं. त्याच्यानंतर ते काम थांबलं गेलं. काही त्याचं थांबायचं काही तसं काही कारण नव्हतं. थांबल्यानंतर त्या काम आता आमच्या समन्वय आम्ही साधत गेलो. राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीपासून जसं राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे असतील, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, त्यांच्या माध्यमातून जी कामं होत असतात तसंसुद्धा आम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या आणि शिवसेनेमध्ये तालुक्याच्या विकासासाठी आम्ही निश्चितच तालुक्याचा विकास करण्यासाठी शिवसेनेत त्यांच्याबरोबर असू, विकासाला कधी आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. पण आमचंसुद्धा एवढंच म्हणणे असतं, ज्यावेळेस विकास करत असेल तर तुम्हीसुद्धा राज्यात जसं तसं समन्वयाने सध्या हे काम केलं जातं तसं तालुक्यातसुद्धा प्रत्येक गोष्ट समन्वयाने झाली तर आम्ही सर निश्चित त्यांच्याबरोबर असू.
खेड तालुक्यातील पंचायत समितीची जी शासकीय इमारत आहे त्याच्यासाठी निधी कधीच मंजूर झाला आणि त्याची वर्क ऑर्डरही निघाली आहे पण अजून ते काम सुरुवात नाही झाली त्या कामाला, ह्याचं नक्की कारण काय? 9 सप्टेंबर 2019 त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याच्यानंतर आचारसंहिता झाल्या, काम थोडंसं काही त्याच्या ऑर्डर बाकी होत्या झाडं किंवा नगरपालिकेची, पण नंतर नगरपालिकेसुद्धा ऑर्डर भेटली झाडं पाडण्याची, तिथं झाडं होती, फॉरेस्ट ऑफिसरने त्याची परवानगी दिली, नगरपालिकेने सुद्धा झाडाची परवानगी दिली आणि आता त्या ठिकाणी झाडंसुद्धा पाडली गेलेली आहेत, पूर्ण जागा प्लेन केलेली आहे. थोडंसं राजकीय दिलीप शेठ मोहिते पाटील आमदार यांचंसुद्धा काय त्यांचं काहीतरी वेगळा हेतू असू शकतो, वर्क इथं बांधायची तिथं बांधायची, पण ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर मंजूर झाली आहे त्या ठिकाणी काम केलं तर ते चालू होईल. आणि जर जागा बदलायची असेल तर स्थानिक पंचायत समितीचा ठराव लागतो. पंचायत समितीची जे आमचे सगळे 14 च्या 14 सदस्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे पण लोक आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, भाजपचं आहे, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही जिथं सगळी उपस्थित 14 च्या 14 सदस्य उपस्थित होतो त्या ठिकाणी आमची इमारत झाली पाहिजे आणि आमच्या पंचायत समितीमध्ये त्याचा बहुमताने त्याचा ठरावसुद्धा झालेला आहे. आमचे तत्कालीन माझ्या आधीचे सभापती अंकुश राक्षे यांच्या काळामध्ये त्याचा ठराव होऊन त्या जे ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे, सुरेशभाऊ गोरे आणि लोकनेते आमचे आदराव पाटील यांच्या हस्ते झाले, त्या ठिकाणी इमारत व्हावी असं आमच्या सगळ्या पंचायत समिती सदस्यांना किंवा बीडपी सदस्यांना सगळ्यांना वाटतं. खासदार शिवसेनेचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार गोरे आहेत त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली होती, त्यावेळेस तालुक्यातील शिवसैनिकांनी तुमच्या मार्फत त्यांच्या समोर अन्यायाचा, विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या मार्फत होणाऱ्या अन्यायाचा एक पाडा वाचला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मागच्या काळामध्ये आता कोरोनाचं सावट आलं, सावट आल्यानंतर काही विकास कामांना गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासनाच्या माध्यमातून 33% त्याला आता निधी मंजूर करण्यात आला सांगितलं, पण याच्यामध्ये काही 25-15 कामं असतील ती काही डायरेक्ट सुरेश भाऊंच्या माध्यमातून 4 कोटीची कामं जवळजवळ मंजूर केलेली कामं ती रद्द केली. त्यातली कामं आजही जी चालू आहेत तालुक्यामध्ये त्या सुरेश भाऊंच्या काळामध्ये ज्यांना वर्क ऑर्डर भेटली ती चालू आहे. तालुक्यामध्ये आज बरीचशी कामं आहेत अशी, म्हणजे पश्चिम पट्टा असेल, पूर्व पट्टा असेल, आजही सुरेश भाऊंनी मंजूर केली काही कामं चालू असतील. काही ठिकाणी शिवसैनिकांना काही ठिकाणी अन्याय होत असेल तर निश्चितच तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्याबरोबर आमच्या तालुक्याचे किंवा आपले आमच्या वरिष्ठ जे नेते असतील यांच्यासंग समन्वय साधून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही मतभेद बाजूला सोडून मनभेदाने आम्ही एकत्र येऊ. आता खेड तालुक्यातील जे शिवसैनिक आहेत त्यांचं आणि विद्यमान आमदार यांच्यामध्ये थोडेसे मतभेद निर्माण झालेलं आपल्याला हे चित्र दिसून येत आहे, मग हे चित्र दूर करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा सत्र वगैरे कोणतं आयोजित करणार का, त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आमच्या पक्षाचे वरिष्ठ समजा आमचे आता माझे खासदार शिवाजी आढावराव असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या कानावरती घालून आणि आमच्या संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील यांच्यासंग समन्वय साधून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही शिवसैनिक असेल किंवा तालुक्याचाच विकास होणार आहे, पक्ष जरी वर राज्यामध्ये एकत्र काम करतो तसं तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राज्यात सत्तेत असल्यामुळं तालुक्यात सुद्धा ते एकत्रच आहेत. निश्चितच विकासासाठी आम्ही सगळे राजकीय वेगळे बाजूला सोडून आम्ही चर्चा करायला तयार आहे. अशा प्रकारे खेड तालुक्यातील शिवसैनिक आणि खेड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यामध्ये जो मतभेद निर्माण झाला आहे तो मतभेद दूर करण्यासाठी खेड तालुक्याचे सभापती हे त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर सर, तुम्ही जे आत्ता आम्हाला दिलखुलास आमच्यासोबत चर्चा केली त्यासाठी News15 मराठी वृत्तवाहिनीकडून मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तालुक्याचा विकास करण्यासाठी शिवसैनिक त्यांच्याबरोबर असू, विकासाला कधी आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. सुरेश भाऊंच्या माध्यमातून 4 कोटीची कामं जवळजवळ मंजूर केलेली कामं ती रद्द केली. निश्चितच विकासासाठी आम्ही सगळे राजकीय वेगळे बाजूला सोडून आम्ही चर्चा करायला तयार आहे.